नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो समोरच्या व्हिडिओमधली जी मैस आहे मित्रांनो ती मैस आपण शेखर शेळके गाव काष्टी तालुका काष्टी जिल्हा अहमदनगर यांच्या घरून खरेदी केलेली मित्राऊ आपल्यासुद्धा महाराष्ट्रात हरियाणामधून चांगल्या चांगल्या मशी आलेल्या आहेत सलेक्टेड मशी खरेदी करा मित्राव ज्या ज्या ठिकाणी भेटतील आणि त्यांच्यापासून तुम्ही ब्रीडिंग करू शकता ही मैस मित्रांनो पाठीमागच्या आठ दिवसापूर्वी आपण त्यांच्याकडून एक लाख पंचावन्न हजार रुपयाला खरेदी केलेली आहे आणि ही म्हैस आपल्या फार्मवर आलेली मित्र मित्रांनो वीस लिटरच्या करीब दूध आहे म्हशीला दुसऱ्या वेतात पण चांगलं दूध होतं आत्ता पण वीस लिटरच्या आसपास म्हशीला दूध आहे मित्राहो खाली टोनगा झालेला आहे ही म्हैस दाखवायचा किंवा सांगायचा हाच पर्पज आहे मित्रांनो चांगलं ब्रीड आणि चांगल्या म्हशी जर तयार केल्या तुम्हालासुद्धा कोणताही डेअरी फार्म असेल किंवा डेअरी फार्म व्यावसायिक असेल किंवा जे दूधधंदा शेत दूधधंदे शेतकरी बंधू करतात तेसुद्धा तुम्हाला तुमच्या घरी येऊन चांगली किंमत देऊन तुमच्या म्हशीला खरेदी करतील मित्रांनो हरियाणाचे टॉप सिमेंट्स आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत मित्रांनो जे मला डेरी फार्मच्या वतीने डॉक्टर अजित शिंदे हे सगळीकडे महाराष्ट्रात सिमेंट्स प्रोव्हाइड करतात तुम्ही त्यांच्याकडून सीमेंट्स खरेदी करू शकता मित्रांनो आणि चांगल्या सीमेंटचा वापर करून चांगल्या रेड्या असतील चांगले टोनगे असतील हे तुम्ही घेऊन त्याच्यापासून पण चांगला फायदा मिळू शकता अशी अशीसुद्धा मैस सांभाळावं लागते आणि चांगल्या ब्रीडचीरसुद्धा तोच खर्च आहे मित्रांनो मग चांगली मैस जर सांभाळली चांगले वास्त्र जर फायदा केले तर तुम्हाला त्याच्यापासून जे होणारं उत्पन्न आहे ती जास्त होईल ही मैस आपल्या फार्मवर पण आलेली आहे मित्रांो एक्सलंट क्वालिटीची आहे मित्रांनो जे हरियाणामध्ये शेतकरी बंधू जातात त्यांना समजते की अशा मशीला किती पैसे द्यावे लागतात किंवा काय तर आपल्या महाराष्ट्रातल्या मशी आपल्याच महाराष्ट्रातले लोक खरेदी करतील मित्राव शेतकऱ्यांचा पण फायदा होईल घेणाऱ्यांचा पण फायदा होईल ट्रान्सफर वगैरे वा वाचल सगळ्याच गोष्टी असतात मित्रांो त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या सिमेंटचा प्रयोग करा मित्रांनो आणि अशा क्वालिटीच्या मशींपासून ब्रीडिंग करणं खूप गरजेचं आहे आणि बिल्डिंग करत असाल तर घाई करू नका मित्रांनो ते त्याला वेळ लागतो थोडा थोडा वेळ द्या निश्चित तुम्हाला ते जनावरं फायदा देतील तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र